राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाटगाव येथील शेतजमिनीचा वापर औद्योगिकीकरणासाठी केल्याची उघड प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र गांधारीची भूमिका पाटगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथील सुमारे 72 एकर शेतजमीन एका खाजगी कंपनीने नोटरी करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 आणि 44 प्रमाणे शासनाची रीतसर परवानगी न घेता औद्योगिक वापरासाठी घेतल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली शहर प्रचार प्रमुख तथा माजी सैनिक कुमार कांबळे यांनी दिली ते पुढे म्हणाले गेल्या वर्षभरापासून मी स्वतः शासनाचा महसूल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे तसे मी वारंवार शासनाकडे पत्रव्यवहारही केले आहेत पण त्याची अजून दाद घेतली नाही जिल्हा प्रशासनाशी माझा पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर मात्र प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी संबंधित कंपनीला नोटिसा पाठवल्या पण गेली पाच वर्ष शासनातील प्रांत अधिकारी व तहसीलदार या अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली होती काय असा प्रश्न पडला आहे आज पाटकाव येथील बहात्तर एकर जमिनीवर एक पेट्रोल पंप स्थापित केला गेला आहे तसेच रस्ते बांधकाम करणारे या कंपनीचे अलिशान कार्यालय सुद्धा या जागेवर उभं केलं गेलं या सगळ्याचा दंडात्मक महसूल पाटगाव ग्रामपंचायतीला तर सोडाच पण महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत सुद्धा जमा झाला नाही असंही माजी सैनिक कुमार गोविंद कांबळे म्हणाले अधिक माहितीसाठी मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे तसेच तहसीलदार दगडू कुंभार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी केली असता सध्या संपामुळे कर्मचारी उपलब्ध नसून आम्ही पाटगाव येथील संबंधित शेतजमिनीच्या औद्योगिक वापरासंबंधीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे त्याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करून देऊ असं मत व्यक्त केलं महाणकर न्यूजसाठी मिरज होऊन आदी माने